नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला 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 चला. अरे कुठे निघाली सॉरी? शिल्पाला फिरायला घेऊन चाललोय. अरे मग तुम्ही कशाला? मी घेऊन जाईन की फिरायला. तू? हा तू येणार मला फिरायला? हा पूजा बहिणी रोज न्यायची मला फिरायला आणि आता फक्त बाबा नेतात कधीतरी. हो ना बाबा? अरे हो काय, हे बघा आजपासून मी तुम्हाला फिरायला नाही आणि कधीतरी नाही, रोज. चालेल तुम्हाला? हो ठीक आहे, आज फिरायला तू घेऊन जा, मी डॉक्टरकडे जातो रिपोर्ट सांगा. या 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 बर या असं या इकडं. नाही मी घेतो घेतो घेतो, तुम्ही निघा निघा निघा. हा चला. काय राकेश भाई, आज खूप तेजीत दिसताय. मी रोजच तेजीत असतो. काल तर राकेश भाईवर लक्ष्मी फिदा होती, आज दिवसभर बसणार की काय? तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही राकेश भाई, तसं काय नाही, सहज विचारलं. बघूया आज लक्ष्मी कोणावर फिदा होते. काय रे, आज तरी मिळाले का रिपोर्ट? आता भाई केल्यावर मिळणार नाही काय? भाई भाई नानाचा भाऊ. नाना? दिलीप. श्रीकांत. अरे काय बोलतोस तू, कळतंय का तुला? अरे ते सगळे डॉक्टर आहेत ना, त्यांना म्हणालो मी तुमच्या घरचा नोकर आहे, लगेच पटकन दिलं त्यांनी. ते असू दे, म्हातारी जवळपास नाहीये ना, तोपर्यंत दणक्यात आरती करून घेऊया. चल चल. नको नको. अरे बापरे, डोक्याला हात लावून उतरतायत, आपल्या गुडघ्याला हात लावून उतरतायत. नाही बरोबरच बोलला होतास तू. पांडुरंग पांडुरंग आणला का रिपोर्ट? हा काय चंदू घेऊन आलाय ना? अरे बापरे, म्हातारी वरून टणटण दिसते. काय तुला काय कळते त्यातलं? दे त्यांच्याकडे. बापरे काय झालं? चरबी वाढली आहे तुझ्यात. अहो चरबी काय म्हणताय, फॅट्स म्हणा. डॉक्टर म्हणाले होते तसं. म्हणाले होते ना? चल 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 ऍडमिट होणार. नाही मी ऍडमिट होणार नाही. का हो तिथे फार बेसव जेवण मिळतं. हो मी नाही ऍडमिट होणार. काय झालं? काय रिपोर्ट? चरबी वाढली. काय सॉरी, म्हणजे तुम्ही घाबरू नका, हात बघू. नको नको. अहो दाखवा ना, माझा पाहिला आहे, माझा विश्वास आहे त्याच्यावर. तुम्ही या इथे बसा बसा बसा, काय टेन्शन घ्यायचं नाही, बसा 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 इथे बसा बसा बसा. बघू बघू बघू. कठीण आहे. काय झालं? हा काय हात आहे? हा काय हात आहे? अरे आलेली देवीची साथ आहे. कठीण आहे, डेंजर आहे, डेंजर. खरं की काय? तू गप गा. अरे तुम्ही घाबरू नका घाबरू नका, मी आहे ना. हो, हो. मी सांगतो तसं करायचं. रोज टेकडीवरच्या देवळात जायचं. काय टेकडीवरच्या? जाताना चालत जायचं. चाल. मध्ये कुठेही थांबायचं नाही, देवीचं दर्शन घ्यायचं आणि पळत यायचं. पळत परत परत यायचं. येत नाही मध्ये कुठे थांबायचं नाही. हा असं दिवसातून दोनदा जायचं. दोनदा? तसं तीनदा लिहिलंय. नाही नाही दोनदा. दोन दोन. आणि जेवणाचं म्हणाल तर चांगलं चमचमीत. खायचं ना चमचमीत? नाही बिलकुल नाही. आणि दिवसातून एकदाच जेवायचं. हा आणि काजू बदाम ते तरी चालतील ना. शेंगदाण्याकडे पण ढुंगून बघायचं नाही. काय अगं भाई? अगं भाई नाही सासूबाई. 100 दिवसात गुणाला नाही तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी आदिमायाच्या कृपेनं. शाबास, याला म्हणतात आत्मविश्वास. पांडुरंग पांडुरंग. तुम्ही गप्प बसाओ. चंदू चंदू हे मला सगळं कठीण वाटतंय रे बाबा. कठीण वाटतंय? हो. चला साहेब उचला आणि ऍडमिट करा. चला चला चला. पण चला चालायला लागा. काय नाही देवळात चालायला लागा. या या चला 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 हळूहळू या. अबे भेडू उधारी पे कितना खेलेगा तू? अरे पिटून जाईल रे उधारी. 25,000 कभी देखा है क्या? ए काय नवा वाटलो का इथे? हा आज आलोय. अरे यार इसको समझा ना, खिशातला दमडा आणि 25,000 ची गोष्ट करतो. नाही नाही मेरा पैसा अभी के अभी इधर रख. अरे राकेश दे दे ना यार उसका पैसा, क्यों झंझट ले लेता है? रुक लेकर आता हूँ. अबे किधर जा रहा है? इधर का रोकड़ा इधर रखने का. अरे तुझ्यासारखे फालतू खूप पाहिले आहेत. ए फालतू कोणाला बोलतो? ए भिकारी मेरा माल अभी क्या अभी इधर रख. तुझ्यासारखं तुझं अख्खं खानदान विकत घेईन समजलं काय?
आणि तुझ्या या असलम शेठला सुद्धा विकत घेईन. ए राकेश, आवाज नीचे, इधर का पैसा इधरच मांगता, यहाँ का कानून है, समझा? असलम शेठ, चाबी मेरे गाड़ी का, 25,000 मार दी इसके मुंह पे. ए असलम, कैश मांगता? श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे, हरे राम 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 हरे हरे, हरे टॉस करूया हेड्स असो की टेल्स. आता मोकळे केस सुद्धा गळण्याला परवानगी नाही, फक्त 1 रुपयात. क्लिनिक प्लस शॅम्पू मध्ये आहे मिल्क प्रोटीन फॉर्म्युला जो केसांना बनवतो मजबूत. मम्मी मोकळे केस क्लिनिक प्लस, फक्त 1 रुपयात मोकळे केस गळण्याला परवानगी नाही. महेश, माझं तुझ्याकडे थोडं काम होतं. चला गाडीत बोलू. नाही, महत्वाचं आहे. काय? अरे मुंबईच्या एका डॉक्टरनं शिल्पावर इलाज होतील असं सांगितलंय, पण स्वीडनमध्ये 8-10 लाख रुपये खर्च येईल. 8-10 लाख? हां, देशील ना पैसे? बाबा ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर कित्येक वर्ष आपण तिच्यावर एवढा पैसा खर्च केला, काही निष्पन्न झालंय का? अरे हे प्रॉपर्टीचे हिस्से होतील ना, तेव्हा तिच्या वाटणीला जो हिस्सा येईल ना त्यातून ती पैसे परत करील अगदी व्याजासकट. आणि नाहीच तिने दिले तर 5 वर्षांनी मला विम्याचे 10 लाख मिळणार, ते देईन तुला. बाबा ॲक्च्युली नव्या प्रोडक्शनमुळे बरीच इन्व्हेस्टमेंट झाली आहे, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मला जरा डिफिकल्ट वाटते. बघू, तरी मी शैलाशी बोलून सांगतो तुम्हाला. नको, बायकोला विचारून बहिणीला मदत करणार असशील ना तर अजिबात नको. हॉटेल विकलं असतं पण तुझी आई नको म्हणते. ठीक आहे, 5 वर्षांनी मीच करेन तिच्यावर इलाज. डॅमेज आयला, इथं पूर्ण रिकवर झाली आहे. मग तरीही व्हीलचेअरवर 10 वर्ष पांगळं आयुष्य. चंदू, झाली का साफसफाई? हा झाली. अहो, तुमच्यासाठी फुलं आणली होती, घ्या. थँक यू. इट्स ओके. वाव, तुला येत इंग्लिश? नाही, ते काय रे, शिकतोय ना तुमचं ऐकून ऐकून. इतक्या लवकर? आता काय सांगू हिला, माझं नव्हतं. पण मला एवढं सांगा, दिवसभर तुमचा वेळ कसा जातो? माझा? हा, इथे बसते मी खिडकी बाहेर बघत, रोज नवे आकाश, नवी हिरवाई, नवे पक्षी आणि नवे फुलपाखरं. रोज भरभरून तेच तेच बघायचं. आओ, तुम्ही अशा सिरियस होऊ नका हो. एवढा सुंदर चेहरा उदास झालेला आपल्याला नाही आवडत, धार गेलेला चॉपर सारखा. कशासारखा? तेच, काढतूस नसलेला पिस्तूल सारखा. काय? जाऊ दे, तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं ते. वा, असंच हसत राह, छान दिसत.
काम कर काम कर ये तो बार का बच्चे काम कर चलो का काय जोकर वाटलो इकड़े काय चाल वाटते तुला चाहतात काय अरे या घरातल्या लक्ष्मीला चाहताय काय तू काळजी करू नको मी आहे ना अरे बापरे काय रे काय झालं ओरडलास का स्वप्न पडलं का हा ते भयंकर हो लक्ष्मी आक्रोश करत होती या घरात सुख नांदू देणार नाही म्हणत होती पांडुरंग पांडुरंग बरं झोपात उद्या बघू हा उद्या उद्या मला सुट्टी आहे ना अरे पण काम करून जाशील ना हा जाईन ना झोप हा पांडुरंग पांडुरंग